अकोला शहरात सलग 3 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांची आमरण उपोषण सुरू असून याची दखल घेतली नसल्याने शिवसैनिकांनी आज पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. आपल्या शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याच पैशासाठी शासनाच्या कार्यालयाची उंबरठे झिजवावे लागत आहेत. आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो, पण कृषी करणाऱ्या या जगाच्या पोशिंद्याला मरणयातना भोगाव्या लागत आहेत. गेल्या काही महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान सहन न झाल्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या, पण या शासन व सरकारला जाग आली नाही. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपला असून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने या बळीराजाची दिवाळी गोड व्हावी याकरिता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हा परिषदसमोर आमरण उपोषण सुरू केले. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसंदर्भात उपोषणाला बसले आहेत. शेतकऱ्यांचा पीक विमा, अतिवृष्टी, अनियमित वीज पुरवठा यासंदर्भातील मागण्या उपोषणात करण्यात आल्या आहेत. उपोषणादरम्यान शासनाने दखल घेतली नाही तर विमा कंपनीचे कार्यालय आणि कृषी कार्यालयाची तोडफोड करू असा इशारा देण्यात आला होता. त्या इशाऱ्यानुसार आज HDFC पीक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. गेल्या 3 दिवसापासून आमचे जिल्हा प्रमुख माननीय गोपालदादा दातकर हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे, दिवाळी सारखा सण तोंडावर आला तरी कोणत्याही प्रशासनाने आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही. आता कालच गोपालभाऊंनी सांगितलं होतं, तुम्ही जर आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही इथे आज ऑफिसचं कार्यालयाचा तोडफोड करू, आणि ते आम्ही आज तोडफोडायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला जर लवकरात लवकर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू.